नमस्कार शेतकरी बंधूंनो, ही आमची 5 वर्षाची इनएमकेवन गोल्डन सीताफळाची बाग आहे. तर आज दिनांक 14 जून 2024 आहे. तर या बागेला आम्ही 12 मेला पहिले पाणी दिलेले होते. बरोबर 1 महिना आणि 2 दिवस झालेले आहे. तर 4 जूनपासून सततच्या 7 ते 8 दिवसाच्या पावसामुळे आम्हाला तिसरा स्प्रे बुरशीनाशक कीटकनाशकचा घेता आला नव्हता. त्याच्यामुळे आज बुरशीनाशक व कीटकनाशकचा स्प्रे चालू आहे. त्याच्यामध्ये रोको 1 ग्रॅम, चॉपटॉप 1.5 ग्रॅम व टाटामिडा 0.5 मिली प्लस स्टिकर असा स्प्रे चालू आहे या बागेला. तर ही बाग 1/2 एकरामध्ये आहे. 12x8 अंतर आहे लावलेले त्यावेळेस. तर याची आज आम्ही छाटणी घेत आहोत. तरी सततच्या 7 ते 8 दिवसाच्या पावसामुळे ही बाग काळ्या रानात आहे. त्याच्यामुळे थोडी शेंड्याकडे वाढ चालू व्हायला लागली आहे. तर या बुरशीनाशकाच्या स्प्रेनंतर 3 ते 4 दिवसानंतर 0.52 34.5 ग्रॅम व मायक्रोन 10 0.5 ग्रॅम असा स्प्रे घेणार आहे. जेणेकरून शेंड्याची वाढ कमी होईल. बाग शेंड्याकडे गेली तर कळी ड्रॉपिंग करते. तसेच या पावसामुळे जी पहिली खोडाची कळी होती ती थोडीफार गळालेली आहे जास्त पावसामुळे. आत्ता पाठीमागच्या कळ्या अजून भरपूर आहेत आणि शक्यतो पहिली कळी 90% गळतीच. पहिले पाणी दिल्यापासून 20 ते 25व्या दिवसापासून कळी ड्रॉपिंग होण्यास चालू होते. तरी अशा भरपूर कळ्या आहेत व शेतकऱ्यांचे फोन येतात की कळी काळी पडायला लागली, गळायला लागली. तर आता आपण पाहू शकता ही कळी हिरवी आहे. तर ही कळीच्या ज्या पिटल्स आहेत त्या अशा सुकल्या जाऊन काळ्या पडतात व या अशा पद्धतीने काळ्या पडूनच सेटिंग होते. आता हा जी दांडा आहे तो आपण पाहू शकता. हा दांडा हिरवा आहे. हा दांडा हिरवा आहे व या पिटल्स काळ्या पडलेल्या आहेत. म्हणजे या पिटल्समधून 100% हे फुल सेटिंग होणार, म्हणजे याचे फळात रूपांतर होणार. आणि ज्याचा दांडा पिवळा आहे आपण पाहू शकता. आता हे हा दांडा पाहू शकता पिवळा आहे. तर ही कळी ड्रॉपिंग होते. तर अशा पद्धतीने कळीचा दांडा जर पिवळा असेल तर कळी ड्रॉपिंग होते. व कळीचा दांडा अशा पद्धतीने आता हा आपण पाहू शकता. हा हिरवा दांडा आहे. तर हा किती जरी हलवला तरी कळी पडत नाही. जेणेकरून याचे 8 दिवसामध्ये सेटिंग होण्यास चालू होईल. तर हिरव्या पाकळ्या काळ्या पडूनच सेटिंग धरतात याचे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बागेत ऑब्झर्वेशन स्वतः निरीक्षण करा की कशा पद्धतीने कळी सेटिंग कशा पद्धतीने होते. व यातले आपल्या झाडाला आपण पाहू शकता की 3-4 हजार कळ्या येतात. मग यातील सगळ्या सेटिंग होणे शक्य नाही. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्याही काही यातल्या कळ्या 90% कळ्या काळ्या पडून दांडा पिवळा होऊन गळतातच. त्याच्यामुळे हा खूप मोठा एक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे. तर आपण स्वतःच्या बागेतून स्वतः निरीक्षण करा. म्हणजे आपल्याच प्रश्नाची उत्तरे आपल्याच बागेत असतात. ती तुम्हाला सापडतील, शोधल्यानंतर सापडतात. तर ही बघा आपण आता याचा दांडा पिवळा आहे. थोडा जरी धक्का लावला तर हा पिवळा दांडा आहे तो गळून पडते. तर याच्या आता आम्ही याच्यासाठी जास्तच दांडा पिवळा पडू नये व बुरशी धरू नये त्याच्यासाठी हा स्प्रे चालू आहे. पावसामुळे स्प्रे घेता आला नाही त्याच्यामुळे. तसेच पावसामुळे आपण जमिनीवर पाहू शकता तण आलेले आहे. तर हे तण साधारणतः 3-4 इंच 6 इंचावर आहे. तर जास्तीत जास्त 6 इंचावर जे गवत आहे तुम्हाला पुढे अजून दाखवते. तर आता याला उद्यापासून आम्ही स्विपावर फवारणार आहे. स्विपावर साधारणतः मोठे गवत असेल 6 इंचाच्या पुढे तर 10 मिलीने व लहान असेल 3-4 इंचावर तर 5 किंवा 7 मिलीनं घेतले म्हणजे जळे. व जास्त जर ज्या शेतकऱ्यांचे गवत खूप उंच असते 1 फुटापर्यंत अशा पद्धतीने जर काही ठिकाणी जर मोठे गवत असेल तर त्याला आपण राऊंड अप देखील मारू शकता. फक्त सकाळी वारा नसताना आपण फवारावे. जेणेकरून आत्ता आपण पाहू शकता की थोडा वारा आहे. आत्ता 9 वाजलेले आहेत सकाळचे. तर 8च्या अगोदर पहाटे 6 ते 8 हे 2 तासच आपण तणनाशक फवारू शकता. जेणेकरून
वाऱ्याने ते वर कळीपर्यंत गेले नाही पाहिजे. वर कळीपर्यंत गेले तर कळी ड्रॉपिंग करू शकते का, तर तणनाशकाचा गॅस बनतो. त्याच्यामुळे वारा नसताना आपण तणनाशकाचा वापर करू शकता. मी उद्या देखील तणनाशक फवारताना व्हिडिओ आपल्याला पाठवेन. तर कळ्यांचे प्रमाण अजून भरपूर आहे, 1-8 दिवसामध्ये सेटिंग दिसण्यास चालू होईल. तर वेळोवेळी मी व्हिडिओ पाठवत जाईन, जेणेकरून शेतकऱ्यांनी हे व्हिडिओ पाहून, आपल्या बागेचे स्टेज पाहून पुढच्या फवारण्या काय असतील ती करावे. याचे शेड्यूल संपूर्णपणे 1 वर्षाचे 6 महिन्याचे देता येत नाही. वातावरण बदलले की शेड्यूलमध्ये सुद्धा बदल होतो, फवारणीमध्ये बदल होतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बागेच्या स्टेज बघून आपल्या बागेचे नियोजन करावे.